संगमनेर तालुक्यातील नांदूर शिंगोटे लोणी रस्त्यावरील तळेगाव दिघे येथे मालवाहू ट्रक आणि एका टँकरचा भीषण अपघात झाला आहे आणि अपघातग्रस्त कंटेनर लोकवस्तीत घुसला, त्यामुळे लोणी ते नांदूर शिंगोटे रोडवरील वाहतूक 3 ते 4 तास विस्कळीत झाली होती। अखेर संगमनेर पोलिसांना 2 क्रेनच्या सहाय्याने दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला घेण्यासाठी यश मिळवले आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र तळेगाव दिघे चौफुलीवर वारंवार होणाऱ्या अपघातांवर ठोस तोडगा काढून परिसरामध्ये गतिरोधक बसवण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे।